कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. महाआवास अभियान 2021-22 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेनं विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलाय. 7 डिसेंबरला या पुरस्काराचं वितरण होणार आहे. महाआवास अभियान 2021-22 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूरसाठी राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनेमध्ये विभाग स्तरावरील सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झालाय. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विभाग स्तरावरील सर्वोत्कृष्ट तालुके म्हणून प्रथम पुरस्कार हा गगनबावडा तालुक्याला जाहीर करण्यात आलाय. तर द्वितीय क्रमांक आजरा गडिंगलज आणि शाहूवाडी तालुक्याला विभागून तर तृतीय क्रमांक राधानगरीला जाहीर झालाय. हे पुरस्कार विभागस्तरीय अंमलबजावणी सनियंत्रण आणि मूल्यमापन समिती यांनी निवड केलेली असून पुरस्काराचं वितरण पुणे विभागीय आयुक्तांच्या हस्ते 7 डिसेंबरला करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी सांगितलं. याबाबतचे हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. यासाठी मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक या नात्याने हे घोषित केलेले पुरस्कार स्वीकारणार आहे आणि त्याचबरोबर संबंधित गट विकास अधिकारी ज्या पंचायत समिती आहेत त्याचे जे गट विकास अधिकारी आहेत आपले 5 ते हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. आणि अशा प्रकारे ग्रामीण भागातला गरिबांच्या घराचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेला केंद्र स्तरावरील त्याचबरोबर राज्यस्तरावरील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. आता विभाग स्तरावरही कोल्हापूर जिल्हा परिषदेनं प्रथम क्रमांक मिळवल्यानं जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.